एक महत्त्वाचा पार्ट हा नीट आला पाहिजे, त्याच्यामध्ये एक आहे ती तारीख वाढवणं, दुसरा आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यात आला. तसेच उस्मानाबादचे नाव धाराशिव असे बदलण्यात आले. हा एक खूप महत्वपूर्ण निर्णय आहे, तर तोही सगळ्यांनी लक्षात घ्यावा. महोदय, सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक संमत झाले. आता लक्षवेधी क्रमांक 7, लक्षवेधी क्रमांक 7 मंत्री बैठक लावायचं ठरलंय, जर चर्चाच करायची असेल तर मग बैठक नाही होणार, तुम्ही सांगा. बैठक लावू आणि मार्ग काढू ना त्याच्यावरती. बैठक बात किया प्रश्न मंत्री महोदय त्यांना प्रश्न विचारू द्या ना. अध्यक्ष महोदय, जवाब में बताया गया है कि अस्पताल में एक सीनियर सिटीजन की डेड बॉडी आई और वहां कहा गया कि मोर्चरी में कॉफिन की जगह खाली नहीं है. अब वो कहते हैं कि ड्राइवर बगैर बोले हुए एम्बुलेंस लेके चला गया, बॉडी खराब हो गई, बहुत ज्यादा बदबू आने लगी, उसमें बहुत प्रॉब्लम खड़ी हो गई. मैं जानना चाहता हूँ वो ड्राइवर वहां से लेके चला गया, उस पर कुछ कार्रवाई हुई क्या? उस पर कार्रवाई होना चाहिए अगर इस तरह से बिना बोले हुए वहां से लेके चला गया. अध्यक्ष महोदय, वहां 9 कफिन के लिए कफिन कैबिनेट बनाने के लिए बजट चाहिए, टेक्निकल परमिशन मिल गई है, मगर कलेक्टर के यहाँ उसका प्रस्ताव प्रारंभिक पड़ा हुआ है. ये जल्द से जल्द कितने दिनों में उसका प्रस्ताव हो जाएगा वहां पे, 9 जो नया कफिन बनना है, कफिन कैबिनेट बनना है वो बन जाए. अध्यक्ष महोदय, वहाँ शिकायत वहां मिली है ये कि वहां भारत रत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में डॉक्टर्स जो काम करते हैं महीनों महीनों ड्यूटी पे नहीं आते, और जब पेशेंट आते हैं तो उनको वापस जाना पड़ता है. लापरवाही बहुत ज्यादा है और उसके बाद उनको सैलरी भी शायद मिल रही है, ऐसा सुनने में आया. क्या आप उसकी इंक्वायरी करके उस पर सख्त कार्रवाई करने का काम करेंगे? अध्यक्ष महोदय, अस्पतालों में जा रहे हैं लोग, बेड नहीं मिल रही है, दवाएं नहीं मिल रही, सुविधाएं नहीं है. मंत्री महोदय से कहना चाहता हूँ, मंत्री महोदय, सरकार बहुत बड़े वादे कर रही है कि हम फ्री इलाज कर रहे हैं, 5 लाख रुपए का बीमा हो गया, एक सेंट्रल गवर्नमेंट की स्कीम, महाराष्ट्र गवर्नमेंट की स्कीम. मतलब अध्यक्ष महोदय, देखे बम्बई में बड़े बड़े अस्पतालों में जाएंगे ना तो वहाँ मशीन लगी हुई है, MRI लगी है, सोनोग्राफी लगी है, CT स्कैन लगा हुआ है, परंतु जाने के बाद क्या होता है कि CT स्कैन बंद है, MRI बंद है, तो आपको जो पर्ची लो सामने चले जाओ, सोनोग्राफी बंद है, पर्ची लो सामने चले जाओ. अस्पतालों के चारों तरफ लैब्स खुले हुए हैं और जो है इसकी मेडिकल स्टोर्स खुले हुए हैं बहुत ज्यादा. मैं कहना चाहता हूं अध्यक्ष महोदय कि जो एनुअल कॉन्ट्रैक्ट किया जाए मशीन वाले से, वो किया जाए कि मशीन बंद है तो उसके बदले स्पेयर मशीन वहां आना चाहिए, और अगर पेशेंट आज बीमार है, मशीन चालू है, सब कुछ ठीक है, पेशेंट को आज इसको उसकी लैब टेस्टिंग करना है तो आप 20 दिन के बाद आओ, ये आम बात हो गई, 15 दिन के बाद आए. आप बताइए, एक पेशेंट है, गरीब आदमी है, कहाँ कहाँ से आया हुआ है, उसको अभी रिपोर्ट देना है, डॉक्टर से इलाज कराना है, अगर 15 दिन 20 दिन महीने के बाद उसको लैब टेस्टिंग होगी, इसका MRI होगा, तो फिर बेचारा कैसे जीवित रहेगा, कैसे हो सकता है? मेरा मानना है महोदय कि एक जैसा मैं देखता हूँ मस्जिदों के पास, मंदिरों के पास, अस्पतालों के, ये अपना गिरजाघरों के पास, जहां भी कुछ ऐसी वो है धार्मिक चीजें हैं, वहां पे शराब की दुकान नहीं खुल सकती, थोड़ा उसके स्पेस बनाए वहां तक शराब दुकान. आप एक रूल बनाइए कि बड़े बड़े अस्पतालों के पास कोई भी मेडिकल स्टोर नहीं खुल सकता, कोई लैब नहीं खुल सकता, क्योंकि ये एक जबरदस्त साजिश चल रही है और गरीब बेचारा परेशान है, और उनको पर्ची देता जाओ वहां दवा लेकर आओ, जाओ वहां लैब टेस्ट कराओ. इन चीजों पे आपने वादा किया मुझे कि आप शताब्दी अस्पताल, और मान जो आप आए थे, आप खुद मैं धन्यवाद करता हूँ आपका, आप आए थे वहां पर शिवाजी मिलिट्री होम के अंदर, वो अस्पताल जो है 2 साल पहले शुरू हो गया, अभी तक सुविधाएं नहीं है, और ऐसा लगता है कि कोई मालिक 7 माले का इतना ज्यादा करोड़ों रुपया खर्च कर अस्पताल बना हुआ है, एक डिलीवरी का ऑपरेशन ही नहीं होता. अभी एक हो गया, एक लेडी बिचारी गई वहां पे और कहा भाई ये क्रिटिकल पोजिशन है, यहाँ इलाज नहीं कर सकते, उसको भेज दिया साइन में,
साइन में सुबह सवेरे 5 बजे से लेकर 12 बजे तक औरत चिल्लाती रही, मुझे फोन करती रही, मैं ढूंढता रहा किसको बोलूं क्या। 12 बजे के बाद उसको अंदर लगे, फिर उसका ऑपरेशन हुआ। बहुत इस तरह से बहुत ही लापरवाही हो रही, और कहा मुंबई जैसे शहर में हो रहा है, तो अब रिमोट एरिया में, गाँव में, छोटे छोटे शहरों में क्या होता होगा। मेरा आपसे निवेदन है कि मुख्यमंत्री ने बहुत वादे किए हैं, हर एरिया में दवाखाना खुल रहा है, इलाज हो रहा है, इस पर आप क्या ध्यान दे करके एक मीटिंग करके शताब्दी मेटर्निटी का और जो मामला यहाँ का है, इस अस्पताल का जो बहेंदर के अस्पताल का जो मामला है, इस पर सब एक मीटिंग बुला करके जल्द से जल्द, और कितने दिन मीटिंग बुलाएंगे, कितने दिन सब होगा, मैं आपका बहुत आभार प्रकट करूंगा। धन्यवाद सदर हॉस्पिटल जो है भारत रत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय, त्याला आपण टेंबा रुग्णालय ही म्हणतो, याच्यामध्ये जो प्रश्न मूळ प्रश्न आहे की त्या ठिकाणी ज्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना शवपेटी उपलब्ध झाली नाही, खरं तर त्या ठिकाणी शवपेटी सर्व अगोदरच ते पॅक होतं, काही शवपेट्या खरेदी करण्यासाठी आपला प्रस्ताव गेलेला आहे, तो डीपीसी मधून मंजूर झालेला आहे, त्याच्यानंतर ह्या प्रस्तावास उपसंचालक ठाणे यांच्या मार्फत टेक्निकल सँक्शन ही दिलेला आहे, जिल्हा अधिकाऱ्याकडे तो पेंडिंग आहे, आजच त्यांना, आता जसं आपला सभागृह संपेल त्यांना फोन करून सांगतो, याचं इमिजिएट बजेटरी प्लॅनिंग करून 75,000 एक ते पॅकेट असतं, ते तुम्हाला जे काही 9 आपल्याकडे कमी आहे त्याच्या इमिजिएट प्रोव्हिजन केली जाईल। आणि त्या ठिकाणी राहायला विषय सोयी सुविधांचा जो आपण जे काही प्रश्न उपस्थित केले मगाशी आपल्याला सांगत होतो त्याविषयी आपण, मी तुमच्या हॉस्पिटलला येऊन गेलो, आता परत एकदा ह्या अधिवेशनाच्या कालखंडामध्येच आपल्याबरोबर ह्या ज्या काही असुविधा त्या ठिकाणी आहेत त्याच्याबद्दल एक बैठक लावू आणि त्याच्यावरती सकारात्मक भूमिका आपण घेऊ। मनीषा चौधरी। सन्माननीय मंत्री महोदय, अतिशय सकारात्मक उत्तर देत असताना मी सन्माननीय मंत्री महोदयांना आठवण करून देते की मागच्या अधिवेशनामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये भगवती हॉस्पिटलमध्ये असलेलं जे शवगृह आहे, पोस्टमॉर्टमचं जे सेंटर आहे, ते रेसिडेन्शियल एरियामध्ये, आणि अध्यक्ष महोदय भगवती हॉस्पिटलमध्ये असलेल्या शवगृहामध्ये रेल्वे ॲक्सिडेंट असतील, रस्त्यावरचे ॲक्सिडेंट असतील, असे बेवारस प्रेत ही आजच्या तारखेला पण 37 ते 38 बेवारस तिकडे प्रेत आहे, आणि ह्या रेसिडेन्शियल एरियामध्ये 47 कॅपॅसिटीचं असलेलं शवगृह ह्याच्यामध्ये कूलिंग हे कमी झाल्यावरती अतिशय दुर्गंधी ही त्या एरियामध्ये होते। आणि मी मागणी केलेली आहे की मागच्या वेळेला सुद्धा मागणी केली, महापालिकेने आपल्याकडे प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे, कारण हे खातं हे गृह खात्याकडे येत असल्या कारणाने महापालिका याच्याकडे परमिशन देऊ शकत नाही। सन्माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करते की आमच्या भगवती हॉस्पिटलमध्ये असलेलं कांदरपाडा स्मशानगृहाच्या बाजूला असलेल्या भूखंडावरती अत्याधुनिक आम्हाला तिकडे पीएम सेंटर हवंय, कारण की बरेच लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक मुलं ही परदेशात असतात आणि परदेशातून येत असताना 2-3 दिवस लागतात, त्यामुळे आम्हाला तिकडे शवगृह हे अत्यंत आधुनिक कृतीचं पाहिजे, आणि ह्यामध्ये राज्य शासनाने मला त्याची मान्यता द्यावी आणि लवकरात लवकर शासनाने आम्हाला कांदरपाड्या येथे असलेल्या स्मशानभूमीच्या बाजूला तिकडे आम्हाला पीएम सेंटर करण्यात यावं। मागच्या वेळेला सुद्धा मी हा मुद्दा मांडलेला आहे, आणि रेसिडेन्शियल एरियामध्ये असलेलं आमचं भगवतीचं हे पीएम सेंटर हे हलवण्यात यावं अशी आपणास विनंती करते। सन्माननीय सदस्यांनी जो विषय उपस्थित केला तो आरोग्य विभागाच्या अंतर्गत येत नाही, महानगरपालिकेच्या अंतर्गत तो विषय आहे, UD2 जे हॉस्पिटल त्यांच्या अंतर्गत आहे त्याच्याशी आहे, तरी सुद्धा आम्ही डिनाय करत नाही। हा आपला जो प्रश्न आहे हा माझ्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे हा विषय घेईन आणि संबंधित सदस्याबरोबरची मीटिंग घडवून आणेन आणि त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेतला जाईल। महोदय, सदरची लक्षवेधी ही मी ज्या शहराचं प्रतिनिधित्व गेल्या 15 वर्षापासून करतोय त्या शहरातली शहरातल्या एका इस्पितळाची आहे। प्रामुख्यानं हे हॉस्पिटल होतं ते पूर्वी महानगरपालिका चालवत होतं आणि महानगरपालिका योग्य प्रकारे ते हॉस्पिटल चालवत नव्हतं, त्यामुळे ज्यावेळेस मी पहिल्यांदा 2009 आमदार झालो त्यावेळेस सुरेश शेट्टी
मंत्री होते आरोग्य खात्याचे त्यांच्याकडे मी प्रस्ताव ठेवला की हे हॉस्पिटल महापालिका योग्य प्रकारे चालवत नसल्याकारणाने त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत असल्याकारणाने राज्य शासनाला द्यावं. विचार मनामध्ये एक होता की ज्या पद्धतीने ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल राज्य शासनाच्या वतीने चालवलं जातं त्याच धर्तीवर हे टेंबा म्हणजे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय चालवलं जाईल आणि राज्य शासनाच्या वतीने सगळ्या सुविधा त्या शहरातील 14 लाख नागरिकांना मिळेल. परंतु दुर्दैव अध्यक्ष महोदय 2016 साली महानगरपालिकेचं बांधलेलं हे हॉस्पिटल रेडीमेड हॉस्पिटल राज्य शासनाकडे आम्ही हस्तांतरित केलं आणि एखाद वर्ष चांगल्या सुविधा मिळाल्या. परंतु 2017 पासून आतापर्यंत 2023 च्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं कोविडचा कालावधी सोडला तर या हॉस्पिटलमध्ये अतिशय दुरावस्था झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्यामध्ये आरोग्याविषयी ते वेगळी काळजी घेतात किंबहुना आरोग्यविषयक ज्या ज्या सुविधा नागरिकांना देता येईल यासाठी ते प्रयत्न करतायत. आरोग्यमंत्र्यांच्या भूमिकेतून आरोग्यमंत्री सुद्धा या राज्यामध्ये आरोग्य व्यवस्था कशी चांगली करता येईल यासाठी प्रयत्न करतायत. परंतु त्यांना प्रतिसाद मात्र खालचे अधिकारी देत नाही हे दुर्दैव आहे अध्यक्ष महोदय. हे फक्त शवपेटीचं उदाहरण नाही. शवपेटीच्या माध्यमातून हे 6 महिने झाले शवपेट्या अजूनपर्यंत त्या हॉस्पिटलला दिलेले नाही. शवगृहामध्ये शवपेट्या नसल्या कारणाने उघड्यावर शव ठेवली जातात ही वस्तुस्थिती विदारक दृश्य त्या ठिकाणी दिसतं अध्यक्ष महोदय. डॉक्टरांना कमतरता आहे, नर्सेसची कमतरता आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तर 3-3 महिने अद्यापर्यंत पगार दिलेला नाही अध्यक्ष महोदय. अशा दुरावस्थेमध्ये हे पंडित आमच्या भीमसेन जोशी रुग्णालयाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. नागरिक आता तर उलटी मागणी करू शकले लागलेले आहेत की हे हॉस्पिटल महापालिका चालवत होती ती चांगलं चालवत होती उलट राज्य शासनाकडे गेल्यापासून त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. माननीय आरोग्य मंत्र्यांनी आता अबू आझमी साहेबांना सांगितलंय की आपण या संदर्भात बैठक लावू. परंतु बैठक लावून काही होणार नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जी आरोग्य व्यवस्था ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळते आम्हाला तशाच पद्धतीची आरोग्य व्यवस्था ही ह्या हॉस्पिटलमध्ये मिळावी आणि त्या माध्यमातून आरोग्य खात्यानं त्या संदर्भातली आपली योजना जी आहे ती जाहीर करावी. परंतु हे अधिवेशन संपल्यावर ताबडतोब आरोग्य मंत्र्यांनी ह्या बिरा भाईंदर मधील या रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात सगळा आढावा घ्यावा आणि चांगल्या सुविधा नागरिकांना द्यावे एवढीच मी या ठिकाणी मागणी करतोय अध्यक्ष महोदय. मला खरं तर ह्या संदर्भातली मी लक्षवेधी मांडली होती परंतु आजच्या ह्या लक्षवेधीच्या अनुषंगाने त्या लक्षवेधीला सुद्धा आपण या माझ्या ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून त्याला उत्तर आपण सभागृहामध्ये निश्चित द्याल आणि जी आरोग्य व्यवस्थेची त्रुटी आहे त्या सगळ्या त्रुटी पूर्ण आपण कराल अशी मला आशा आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आरोग्यमंत्री ह्या नात्यानं ह्या वर्षामध्येच म्हणजे पुढल्या 20 दिवसामध्ये आपण मीरा भाईंदरच्या ह्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाला भेट देणार का आणि जी कमतरता आरोग्य व्यवस्थेच्या संबंधित आहे ती कमतरता दूर करणार का, जे कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत ते पगार देणार का, डॉक्टर किंवा नर्सेसची जी संख्या अपुरी आहे ती पूर्ण करणार का आणि सगळी जी व्यवस्था आहे ती सुरळीत करणार का? मंत्री महोदय, सदर ठिकाणी अधिवेशन संपल्याबरोबर ह्या सभागृहाचे सन्माननीय सदस्य सरनाईक साहेब आणि आमचे अबू आझमी ह्या दोघांच्या समवेत सदर टेंबा हॉस्पिटलला आपण भेट देऊ आणि त्या ठिकाणचे जे काही लोकल प्रश्न आहेत ते समजून घेऊ आणि जे समजून घेतल्यानंतर परत एक जॉईंट मीटिंग करून त्याच्यावरती रेमेडीज काय आपल्याला देता येतील त्या पद्धतीनं त्याच्या उपाययोजना केल्या जातील एवढंच मी आश्वासित. चला शेवटचा प्रश्न बुच्चीभाऊ कडू. अध्यक्ष महोदय, शवपेटीचा संबंध केव्हा येतं? जेव्हा माणूस मरतं आणि त्या दुःखाच्या वेळेस तेव्हा ह्या गोष्टी समोर जावं लागतं. एकाएकडे ते नातेवाईक प्रचंड दुःखात असतं आणि अशा वेळेस त्या प्रेताची अवेदना म्हणजे त्यांना अधिक अडचणीचा विषय होते. कधी कधी भावनिक होतात लोक, ते तोडफोड करतात, तुम्हालाही माहीत आहे. आणि हे जर सेवागृह पाहिले तर इतकं म्हणजे घाणेरडं असतात, इतकं विचित्र असतात. आणि एक तर डॉक्टर तिचं टाइम बॉम्ब काही नसतं, कोणत्या दिवशी कोणता डॉक्टर PM करेल काय करेल याचं काही तारतम्य महाराष्ट्रात नाही आहे. हे व्यवस्थितरित्या कसं करता येईल? किमान मृत्यूनंतर एकतर आपल्या हॉस्पिटलमध्ये लोक यायला तयार नाही. ज्याच्यापाशी पैसे कमी आहे पैसे नाही ते तुमच्या सरकारी रुग्णालयात येतं, पैसेवाला येत नाही. मंत्री महोदय, तुम्हाला हे माहीत आहे, जिसके पैसे जब में दम है वो तुम्हारे हॉस्पिटल में आ नाही सकता. ज्याच्याजवळ पैसे नाही तोच येतो अध्यक्ष महोदय.
आणि मग त्याचा वाली कोणीच नाही आहे. इथून जर तुम्ही आता मेडिकलमध्ये गेलोय तर मी त्या दिवशी पेशंटला पाहायला गेलो तर ह्या व्यवस्था सगळ्या सुधराव लागेल. वाटते उपमुख्यमंत्री महोदय आहे, किमान बजेट आपण पाहतोय आरोग्य खात्याला दिलं नाही पाहिजे का? तुम्ही 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 उपचार करू शकत नाही आहे सार्वजनिक रुग्णालयात, मी करत नाही, जे काही करतं तो बिचारा तुम्हाला मत मारणारा आपल्याला मत मारणारा मतदार करतं. आणि आमचं इरविन दवाखाना पाहिलं सामान्य रुग्णालय, कॅपॅसिटी 200 पेशंटची आणि तिथे आहे 450 पेशंट. हे सगळ्या इकडे ही व्यवस्था आहे, याचा पूर्ण सखोल तुम्हाला हे योगायोग आहे. 12 नंतर आपण रात्रीस वाजल्यानंतर आपण काही PM करत नाही, सकाळी करतोय. आणि मग तिथं एखादा बाहेरून असला एखादा दूरचा पेशंट आहे तर धारणीवाल्याला PM करताना त्याला घेऊन जाणं म्हणजे अडचणच आहे, दुसरा दिवस पण जातो, मोठी अडचण होतं. तर यावर मला वाटतंय मृत्यूनंतर तरी त्याचे वाक्य होऊ नये, यावर व्यवस्थित चांगलं प्लॅनिंग करा. आणि शीतगृह असले ते शीतपेटी असली पाहिजे. आता शवपेटी निवड ठेवून नाही चालत, तर त्या सगळ्या याच्यामध्ये आपण काय उपाययोजना करणार? तुम्ही बजेट मागणी करा आरोग्य खात्याला. तुम्ही नाव तानाजी आहे तुमचं, तानाजीचा पराक्रम या देशानं राज्यानं पाहिला आहे. तुम्ही तानाजी सारखी तलवार घुमा ना, कोण अडवतं तुम्हाला? सगळ्या आरोग्यासाठी देवेंद्रजी तुम्ही थांबणार आहे का? तुम्ही यांना लागन तेवढे पैसे द्यायला तयार आहे, हे तलवारच काढत नाही बाहेर. तर थोडं मला वाटतं आरोग्याबाबतीत, कारण लोक तुम्ही सगळ्या इकडे तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात जा, सगळ्या आमदारांची हीच अवस्था आहे, खूप वाईट अवस्था आहे आरोग्याची. तुम्ही आहे तर थोडंसं दमदारपणे झालं पाहिजे अपेक्षा करतो.